संगमनेर जय हिंद युवा मंचच्या वतीनं आमदार डॉक्टर सुधीर तांबे यांच्या नेतृत्वाखाली वॉक फॉर हेल्थ या माध्यमातून खंडेश्वर कपारेश्वर ते श्री क्षेत्र बाळेश्वर पायी सहलीमध्ये आमदार डॉक्टर सुधीर तांबे यांसह 50 ते 60 युवा मंचचे कार्यकर्ते सहभागी झाले. हा 16 किलोमीटरचा खडतर प्रवास 5 तासामध्ये त्यांनी पूर्ण केला. अत्यंत अवघड डोंगर जंगल यामधून सर्वजण पायी चालत गेले. स्वर्गीय भाऊसाहेब थोरात यांच्या काळापासून संगमनेर तालुक्यामधील विविध देवस्थानं किल्ले या ठिकाणी अशा प्रकारची सहल सुरू करण्यात आली. या सहलीच्या निमित्तानं ॲडव्होकेट मधुकरराव गुंजाळ, पंचायत समिती उपसभापती नवनाथ अरगडे यांनी देखील आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या. खांडेश्वर कपारेश्वर ते बाळेश्वर या ट्रीपचे मुख्य प्रवर्तक आणि डॉक्टर सुधीर तांबे, आपल्या साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन प्रोफेसर भाऊ फुटे, चंद्रकांत भाऊ कडलर, गणपतराव सांगळे, रमेश भाऊ गुंजाळ, गणेश गुंजाळ उपस्थित असलेले सर्व ड्रायव्हर कार्यकर्ते नवनाथ भाऊ. खरं म्हणजे ही ट्रीप आपली गेल्या वर्षी ठरलेली होती. डॉक्टरांचं असं मत होतं का आपण कपारेश्वरून आपण डायरेक्ट पायी जायचं, डोंगरा डोंगरात जायचं, तरी आपण शॉर्टकट घेतला आणि थोडंसं जमिनीवर आपण आलो आणि पूर्ण डोंगराने आलो नाही तरीही त्याच्यामध्ये सर्वांनी आपण सहभाग घेतला, आपण सर्व फिट आहोत असं यावरून आता लक्षात येतं. वॉक फॉर हेल्थ हा जैन लोक चळवळीचा अत्यंत चांगला उपक्रम आदरणीय डॉक्टर तांबे साहेबांनी आज सुरू केलेला आहे. आपल्या संगमनेर तालुक्यातील 3 अत्यंत आपल्या सर्वांचा श्रद्धास्थान असेल, मग मिदारनेश्वर असेल, बाळेश्वर असेल आणि खांडगाव कपारेश्वर असेल, या तिन्ही देवस्थानाच्या श्रावण महिन्याच्या पवित्र आणि पावन दिवसामध्ये आज आदरणीय डॉक्टर तांबे साहेबांनी एक व्यवहारी असा निर्णय वॉक फॉर हेल्थ असा घेऊन आज आपण सर्वजण त्या ठिकाणाहून त्या खांडे बाळेश्वर पर्यंत आपण अत्यंत आनंदानं काहीचा त्रास सोसत या ठिकाणी आज आलेलो आहे. स्वर्गीय भाऊसाहेब थोरात यांच्या समवेत आम्ही अनेक ठिकाणी पावसाळ्यामध्ये अशा प्रकारच्या सहली काढल्या होत्या, अशी प्रतिक्रिया साखर कारखान्याचे उपाध्यक्ष भाऊसाहेब कुटे यांनी व्यक्त केली. खांडेश्वर पासून बाळेश्वरला जायचं आहे आणि त्या ट्रीपसाठी तुम्ही या, त्यावेळेस मी विचार केला डॉक्टर साहेब जर चालत असतील तर आपल्याला चालायला हरकत नाही, तर तसं अवघड येण्याचा हा मार्ग आहे आणि खूप चांगले अनुभव त्याच्यामध्ये आले. त्या पद्धतीनं आपण जर पाहिलं तर अतिशय चांगल्या पद्धतीची ट्रीप ही झालेली आहे. आदरणीय सहकारणाची दादा अशी ट्रीप काढायची आणि त्यावेळेस आवर्जून आम्ही उपस्थित राहायचो. त्यावेळेस त्यावेळेचं वय थोडं कमी होतं आणि त्यावेळेस तर अगदी आनंदामध्ये खूप उंच उंच याच्यापर्यंत हरिश्चंद्रगड झालं, पट्टा किल्ला झाला, सगळं कळसूबाई कळसूबाई सर्व ट्रीप त्या अतिशय खूप चांगल्या झाल्या. पायी चालल्यामुळे आपलं आरोग्य चांगलं राहतं. जय हिंद चळवळीच्या माध्यमातून आपण हा चांगला उपक्रम हाती घेतलाय. यापुढे मोठ्या संख्येनं तरुण यामध्ये सहभागी होतील असं मनोगत आमदार डॉक्टर सुधीर तांबे यांनी व्यक्त केलं. आम्ही नेहमी कपारेश्वरला बऱ्याच वेळेस फिरायला यायचो, सकाळी चालायला यायचो तिथे आणि तेव्हा माझ्या मनात एक कल्पना आली होती, तिथून मला दिसायचं बाळेश्वरचं डोंगर आणि मग आम्ही ठरवलं की एकदा कपारेश्वर टू बाळेश्वर विशेषतः मला तरुण आपल्या तरुणांना या ठिकाणी घेऊन यावं. कसं असतं की आपण सर्व राजकारणात आहोत, राजकारण असो व्यवसाय असो, आपलं शरीर सगळ्यात महत्त्वाचं असतं. आपलं शरीर उत्तम असेल तर आपण चांगल्या पद्धतीने काम करू शकतो आणि म्हणून आपल्या आरोग्याविषयी पुरी जाणीव कार्यकर्त्यांच्या मनामध्ये व्हावी, तरुणांच्या विशेषतः तरुणांच्या मनामध्ये व्हावी. आपण बघतो की आज अनेक तरुण आपले जवळचे मित्रसुद्धा आपण पाहत असतात आणि जण कोणाला डायबिटीज आहे, कोणाला ब्लड प्रेशर आहे, कोणी वेगवेगळ्या आजाराने आजारी आहेत, ते पाहिल्यानंतर वाईट वाटतं आणि असं वाटतं की हा यंग इंडिया आहे का सिक इंडिया आहे. आणि म्हणून आपण ही एक कल्पना मांडली जय हिंद लोकचळीच्या माध्यमातून आरोग्याची चळवळ आपण सुरू केली, त्याचा हा एक भाग होता. एक श्रावण महिना आहे, सगळ्यांनी आनंद घ्यावं म्हणून आपण सर्वजण आलात. मधुकररावनी सनियोजन त्या ठिकाणी केलं आणि आपण सर्वजण आवर्जून उपस्थित राहिलात. मी खरोखर आपल्या सर्वांना खूप धन्यवाद देतो. या सहलीमध्ये कारखान्याचे उपाध्यक्ष, जिल्हा परिषद सदस्य भाऊसाहेब कुटे, संचालक चंद्रकांत कडलक, गणपत सांगळे, ॲडव्होकेट मधुकर गुंजाळ, पंचायत समिती उपसभापती नवनाथ अरगडे, ॲडव्होकेट सुहास आहेर, रमेश गुंजाळ, माणिक पानघवाने, संदीप गुंजाळ, नामदेव गुंजाळ आदींसह 50 ते 60 कार्यकर्ते सहभागी झाले. या ठिकाणी सर्वांनी श्री बाळेश्वराचं दर्शन घेतलं. सुखदेव गाडेकर, सी न्यूज मराठी, संगमनेर.